बर्फी रबडी घेवर नारळी भात खूप झालो गोड गोड गुर। आता थोडस नमकीन खाऊया नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय मठरीचा एक प्रकार यापूर्वी खाल्ली असेल परंतु आज ज्या प्रकारची मठरी आपण पाहणार आहोत त्या प्रकारची मठरी तुम्ही कधी ट्राय केली आहे का आज आपण पाहतोय फ्लॉवर मठरी म्हणजेच फुल मठरी आणि नक्की म्हणजे ही मठरी आपण मैद्यापासून न करता गव्हाच्या पिठापासून करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग कुरकुरीत खुसखुशीत गव्हाच्या पिठापासून तयार केलेली मटरी म्हणजे फ्लावर मटरी मटरी करण्यासाठी सर्वप्रथम इथे आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ लागेल या दोन कप गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला अर्धवट कुटून घेतलेले जिरे एक स्पून काळी मिरी पावडर अर्धा स्पून कसुरी मेथी एक टीस्पून अर्धा टी स्पून ओवा चवीप्रमाणे मीठ आणि दोन चिमूट मूठ बेकिंग पावडर घालायची आहे कसुरी मेथी आधी गरम करून घ्यायची आहे ती थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यावर हातावर चोळून मग घालायची आहे ओबा सुद्धा तळ हातावर चोळून घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यानंतर यामध्ये तीन टेबल स्पून तेल घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे पहा मुठीमध्ये पीठ घेतल्यावर असा मुटका तयार व्हायला हवा जर असा मुटका तयार नाही झाला तर तेल कमी पडले असं समजायचं आणि मग थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय लक्षात ठेवा आपल्याला पाणी एकदम घालायचं नाहीये थोडं थोडं घालायचं आणि आपण पुरी करण्यासाठी ज्याप्रमाणे पोईपेक्षा थोडंसं घट्ट पीठ मिळतो त्या पद्धतीचं पुरीसारखं पीठ मळून घ्यायचंय दोन कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला इथे पाऊन कपच पाणी लागलंय आपलं पीठ व्यवस्थित मळून झालंय आता ते झाकून बाजूला ठेवून द्यायचे जोपर्यंत आपलं पीठ मुरते तोपर्यंत आपण साठा तयार करायला घेऊ साठा तयार करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये तीन टेबल स्पून साजूक तूप आहे आणि त्यामध्ये तीन टेबल स्पून मैदा आहे तुम्हाला मैदा किंवा साजूक तूप वापरायचं नसेल तर तुम्ही साधं तेल आणि गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल तूप आणि मैदा व्यवस्थित मिक्स झाला हे पहा आपलं मिश्रण म्हणजे साठा अगदी परफेक्ट तयार आहे आता तयार झालेला हा साठा आपण थोड्या वेळ पोह्या लाटेपर्यंत फ्रीजमध्ये आहे मळून झाकून ठेवलेल्या पिठावरचं झाकण काढायचं हे पहा आपलं पीठ अगदी व्यवस्थित आहे आता तेलाचा हात लावून दोन मिनटं ते मळून आहे मळून झालेल्या या पिठाचे आपल्याला आता दोन भाग करायचे आणि दोन भागांपैकी प्रत्येक भागाचे आपल्याला तीन भाग करायचेच असे दोन भागांचे आपण सहा भाग करून घ्यायचेत हे पहा अशा प्रकारे आता सहा भागांपैकी एका भागाचा आपल्याला प्लेन गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याची गोल पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला खूप पातळी लाटायची नाही आणि खूप जाडही लाटायची नाही आहे अगदी आपण रोज पोळ्या म्हणजे चपात्या करतो त्याप्रमाणेच आपल्याला ही पोळीसुद्धा लाटून घ्यायची आहे साधारण सात इंचाची लाटून झालेली ही पोळी आता आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे तिच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे आता पुढील प्रत्येक पाचही पोह्या अशा प्रकारे लाटून घ्यायच्यात प्रत्येक पोळीवर थोडं थोडं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि प्रत्येक पोळी एकमेकावर ठेवायची आणि हा फार पोळीचा थिकनेस असा ठेवायचा आपल्या सर्व सहा पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता या प्रत्येक पोईला आपण तयार केलेला साठा लावायचा आहे हे पहा फ्रीजमध्ये ठेवलेला साठा अशा प्रकारे आता घट्ट झालाय तो चमच्याच्या साहाय्याने पाच मिनटं एकसारखा फेटून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं टेक्स्चर क्रीमरोलमधल्या क्रीमसारखं सॉफ्ट मुलायम आणि प्लेन होईल हे पहा आपला साठा फेटून झाला अगदी परफेक्ट टेक्स्चर आलाय आता लाटलेली एक पोई पोरपटावर ठेवायची आणि पोईला अशा प्रकारे हाताच्या साहाय्यानं साठा सर्व पोईवर पसरवून घ्यायचा आहे जेवढ्या पोईला साठा एकसारखा लागेल तेवढ्या आपल्या मठरीला एकसारखे चांगले लेअर पडतील <și at dawn> आपल्या पहिल्या पोहीला व्यवस्थित साठा लागला आता दुसरी पोई यावर ठेवायची आहे दुसऱ्या पोईलाही साठा अशा प्रकारेच लावून घ्यायचा आहे पाचही पोह्यांना अशाच प्रकारे साठा लावून घ्यायचा आहे फक्त आपली शेवटची जी सहावी पोही असते तिच्यावर मात्र साठा लागणार नाही हे पहा आपल्या पाचही पोह्यांना साठा लावून झाला आता सहावी पोही आपण पाचव्या पोईवर ठेवली आहे आता सहावी पोळी हाताच्या साहाय्यानं अशी व्यवस्थित दाबून घ्यायची प्रेस करून घ्यायची आणि साठा लावून झालेला सहा पोळ्यांचा बंच आता आपण पोळपट्यावर लाटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे फक्त लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची खूप जोर लावून लाटायचं नाही आहे खूप जोर लावून हा पोळींचा बंच जर आपण लाटला तर आपल्या मठरीच्या फुलांच्या पाकळ्या तळताना मग उमलणार नाहीत एवढ्या पाच पोळ्यांचा बंच लाटायला नक्कीच आपल्याला पोपटाची जागा पुरेशी पडणार नाही आहे म्हणून हा बंच आता आपण किचन ओट्यावर ट्रान्सफर करूया आणि किचन ओट्यावरच तो लाटून घेऊया परंतु लक्षात ठेवा लाटण्यापूर्वी आपला किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ आणि निर्जंतुक असायला हवा तुमच्याकडे जर पोहपाट्यापेक्षा मोठं काही लाटण्यासाठी साधन असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हा बंच लाटू शकता अगदी पुरीचा थिकनेस येईपर्यंत आपल्याला हा बंच लाटून घ्यायचा आहे खूप पातळ लाटायचं नाही आहे आणि खूप दाबून दाबूनही लाटायचं नाही आहे आपला बंच व्यवस्थित लाटून झाला आता ताटावर पीठ अशा प्रकारे भुरभुरवून घ्यायचे आणि हे पहा आपल्या घरातील कोणत्याही बर्णीचं असं एक झाकण घ्यायचं आहे आणि ह्या झाकण्याच्या साह्याने आपल्याला गोल पुऱ्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या तुमच्याकडे जर बिस्किट कटर असेल तर त्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही अशा पुऱ्या कट करू शकता परंतु पुरीचा आकार यापेक्षा जास्तही नको आणि लहानही नको हा आकार अगदी परफेक्ट आहे आपल्या सर्व पुऱ्या कट करून झालेल्या आहेत आता उरलेलं बाजूचं पीठ आपण अशा प्रकारे सोडवून घेऊया आणि ते बाजूला ठेवून देऊया नंतर याच पिठापासून आपल्याला मठरीची याच प्रकारे दुसरी बॅच तयार करता येईल आणि पाहताय ना तुम्ही पुरीचा थिकनेस आपण कसा ठेवलाय ते अगदी याच प्रकारे आपल्याला पुरीचा थिकनेस ठेवायचा आहे आणि कट करून झालेल्या सर्व पुऱ्या आता आपण या प्लेटमध्ये काढून ठेवायच्या आहेत आणि स्वच्छ ओल्या कापडाखाली त्या झाकून ठेवायच्या आहेत आता एक पुरी पोळपट्यावर ठेवायची आहे आणि पुरीला अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने पाच ते सहा कट मारून घ्यायचे आहेत कट अगदी मध्यापासून मारायचे नाही आहेत मध्ये थोडीशी जागा रिकामी ठेवायची आहे हे पहा मी पुरीला अशा पद्धतीनं सहा कट मारून घेतले आता पुरीच्या मध्यभागी अशा पद्धतीनं एक लवंग पेरून घ्यायची आहे सर्व पुऱ्या अशा पद्धतीनेच कट करून मध्यभागी लवंग पेरून घ्यायची आहे हे पहा आपल्या सर्व पुऱ्या कट करून लवंग पेरून झालेल्या आहेत आपण त्या आता तळण्यासाठी घेऊया परंतु तळण्यासाठी तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही अगदी अगदी कोमट तेल घ्यायचं आहे आपण चिरोटे बालुशाही गुलाबजाम यासाठी गरम करतो अगदी तसं अगदी कोमट एक एक पुरी म्हणजेच मटरी पॅनमध्ये हळूवारपणे सोडायची आहे आणि सोडल्या सोडल्या लगेच चारा किंवा चमचा लावायचा नाही आहे आपापच पाच मिनिटांनी या मठऱ्या तरंगून वर येतील तरंगून वर आल्यानंतर यावर झाऱ्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं तेल उडवायचं आहे त्यानंतर प्रत्येक मठरी अशा पद्धतीनं उलट करून घ्यायची आहे पलटी करून घ्यायची आहे आणि हो या सर्व मठऱ्या आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायच्या मंद आचेवर तळल्या तरच त्याला आतून लेअर सुटतील आणि प्रत्येक पाकळी उमलेल झाऱ्यानं अशा पद्धतीनं मठऱ्याखाली प्रेस करत राहायचंय म्हणजे त्या डीप होतील आणि तळल्या जातील जेव्हा आपल्या मठऱ्या तळल्या गेल्यात असं आपल्याला वाटेल तेव्हा आपण मठऱ्या काढून घ्यायच्यात फक्त मठऱ्या काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे गॅस अर्धा मिनिट मोठा करायचा आहे म्हणजे मठऱ्यांनी तेल शोषून घेतलेलं असतं ते सगळं बाहेर सोडलं जातं आपल्या तेलातले बुडबुडे कमी झालेत माठरांना अगदी गोल्डन ब्राऊन रंग आलाय आता आपण या माठऱ्या झाडाच्या साह्यानं काढून घेऊया इथून पुढच्या सर्व माठऱ्या आपल्याला मंद आचेवर अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आपल्या सर्व माठऱ्या तळून झाल्यात आता आपण त्या थंड करण्यासाठी ठेवूया हे पहा आपल्या सर्व माठऱ्या आता थंड झाल्यात थंड झालेल्या माठऱ्या एका ताटात काढून घेऊया पहा कसा आवाज येतोय झालायत ना अगदी कुरकुरीत आता ही मठरी आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया पाहताय ना तुम्ही आपल्या फुलमठरीची मठरीची पाकळी कशी उमलून आली आहे ते आणि रंगही किती सुरेखाला आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत तर ती झालीच आहे एक फुलमठरी मी तुम्हाला तोडून दाखवतो पहा कशी कुरकुरीत आहे ते आणि तळहातांना तेल दिसतंय का तेलकट तर ती अजिबात झाली नाही वाटतंय का ही मठरी गव्हाच्या पिठापासून तयार झाली असेल ते आपण या मठरीमध्ये जिरे काळी मिरी कसुरी मेथी पावडर यांचा वापर केला असल्यानं तशीच कोरडी खायला स्वादिष्ट लागते परंतु जर तुम्ही या मठरीवर साखरेचा पाक अशा प्रकारे सोडून तिचा आस्वाद घेतलात तर ती आणखीन छान लागेल किंवा मग तुम्ही साखरेच्या पाकामध्ये ती डीप करूनही खाऊ शकता तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर अजूनही गृहभ्मी किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद